नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंडरी बीफॉर्मच्या फर्स्ट कॅपराउंडसाठी कॉलेज चॉईस करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. दिनांक 28 ते दिनांक 30 नोव्हेंबरपर्यंत इम्पॉर्टंट डेट्स प्रमाणे तुम्हाला जे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो दिनांक 28/11 ते 30/11 ह्या वेळेत भरायचा. म्हणजे काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयरसाठी फॉर्म भरलेला होता अशा सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेज चॉईस करणं म्हणजे कॉलेजची निवड करणं गरजेचं आहे. अर्थात ज्यावेळेस विद्यार्थी हा फॉर्म भरणार आहे त्यावेळेस विद्यार्थ्याकडे ॲप्लिकेशन आय डी पाहिजे. ॲप्लिकेशन आय डी व्यवस्थित एंटर करा. तुम्हाला जो पासवर्ड दिला जातो तो पासवर्ड अचूक एंटर करा आणि त्यानंतर तुम्ही कॅप्चा एंटर करा आणि फॉर्म लॉग इन करून घ्या. फॉर्म लॉग इन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही फॉर्म भरताना कॉलेजचा चॉईस कोड किंवा कॉलेजची लिस्ट बनवणे गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत, तुम्ही कुठल्या एरियाला जवळ आहात आणि तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे ह्याची लिस्ट बनवा. शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्ही कमीत कमी एक कॉलेज आणि जास्तीत जास्त 300 कॉलेज टाकू शकता. मग त्याची लिस्ट बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघितलं ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1 हा ऑप्शन तुम्हाला दिसतो. त्यामध्ये तुम्ही पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा, फिल कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही इन्फॉर्मेशन भेटेल. ह्या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही व्यवस्थित सगळं वाचून घ्या, गडबड करू नका, सगळं वाचा. ह्यामध्ये ह्यांनी दिलेलं आहे बघा, यू कॅन सिलेक्ट मिनिमम 1 और मॅक्झिमम 300 चॉईस कोड फ्रॉम द सिलेक्टेड कोर्स. म्हणजे तुम्ही कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 300 कॉलेज टाकू शकता. बट रिमेंबर ऑलवेज, तुम्ही एक नंबरचं जे कॉलेज टाकणार आहात, चॉईस करणार आहात, ते कॉलेज व्यवस्थित सिलेक्ट करा. त्या कॉलेजला जर ॲडमिशन तुम्हाला अलाउड झालं किंवा जागा वाटप झाली मिळालं तर मात्र तुम्हाला पुढच्या राऊंडला पात्र होत नाही. तुम्हाला त्याच कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं गरजेचं असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॅपराउंड 1 ला जे कॉलेज टाकताना पहिलं कॉलेज जे आहे ते व्यवस्थित टाका आणि त्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचा. स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करा. आता स्टार्ट फिलिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले की तुम्हाला कुठली युनिव्हर्सिटी पाहिजे हे तुम्ही सिलेक्ट करा. तुम्हाला जी युनिव्हर्सिटी नको आहे तीच युनिव्हर्सिटी तुम्ही ह्यामध्ये घेऊ नका. तुम्ही ज्या एरियात जाणार आहात, ज्या कॉलेजपर्यंत जाणार आहात, तेवढेच कॉलेज तुम्ही सिलेक्ट करा. हे खूप महत्त्वाचं. सगळ्यात पहिल्यांदा ते कुठल्या टाईप ऑफ युनिव्हर्सिटीज आणि कुठल्या टाईप ऑफ कोट्यामध्ये जायचं आहे त्या सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला विचारतात. तुम्ही हे व्यवस्थित सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्ही कुठल्या सिटीमध्ये जाऊ शकताय ह्या सिटीज तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ज्या सिटीत तुम्ही जाणार नाहीये त्या सिटीज तुम्ही सिलेक्ट करू नका. तुम्ही ज्या ठिकाणी जाऊ शकताय असेच कॉलेज निवडा, अशाच कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवा. आता ह्या विद्यार्थ्याला जे लिस्ट पाहिजे, जे कॉलेजेस पाहिजेत तेवढेच आम्ही जिल्हे सिलेक्ट करतोय आणि त्याच कॉलेजेसची लिस्ट टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती असेल, विनाकारण जागा अडवू नका. तुम्ही ज्या कॉलेजला जाऊ शकताय अशाच ठिकाणची कॉलेजची लिस्ट तुम्ही निवडायचा प्रयत्न करा. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार नाहीये त्या ठिकाणचं कॉलेजेस, त्या ठिकाणचं एरिया मात्र तुम्ही निवडू नका. आता त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीज सिलेक्ट केलेल्या आहेत, जे कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत, जे जिल्हे सिलेक्ट केलेले आहेत त्याच्या अंडर शॉर्टलिस्ट झालेले कॉलेज तुमच्या समोर ओपन होतील. जवळपास सातारा सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले कॉलेज ह्या विद्यार्थ्यासाठी आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. हे टोटल जवळपास 103 कॉलेजेस सिलेक्ट झालेले आहेत. आता ह्यामध्ये तुम्ही तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यांचा चॉईस कोड लावा. तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट करणार आहात त्याला व्यवस्थित सिलेक्ट करून तिथं अरेंज करा आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पुढं नेक्स्ट काय करणार आहात, त्याचा सिक्वेन्स लावणार आहात. सी हा सिक्वेन्स आहे. तुम्हाला जे कॉलेज नको आहे त्या कॉलेजला तुम्ही सिलेक्ट करू शकता. जे पाहिजे ते कॉलेज तुम्ही वरती घेऊ शकता. अशा पद्धतीनं तुम्ही ऑर्डर सिलेक्ट करू शकता आणि चेंज करू शकता.
मी पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही कमीत कमी एक कॉलेज आणि जास्तीत जास्त 300 कॉलेज निवडू शकता, आणि त्यानंतर तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत ते सेव्ह करणं किंवा ते प्रोसीड करणं खूप गरजेचं आहे. आता हे कॉलेजेस तुम्ही समजा कॉलेज सिलेक्ट केलेत आणि तुम्हाला त्या कॉलेजचा सिक्वेन्स बनवायचा आहे. मला हे कॉलेज खाली घ्यायचं होतं म्हणजे 2 नंबरला घ्यायचं आहे, मी त्या कॉलेजमध्ये क्लिक करणार आहे आणि राईट हँड साईडला जे डाऊन अरो आणि अपवर्ड अॅरो दिसतात ग्रीन कलरमध्ये, त्याचा यूज करून मी डायरेक्शन देणार आहे. मला खाली पाहिजे असेल तर खाली, वरती घ्यायचं असेल तर वरती, मी ह्या अॅरोजने घेणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी कॅपराउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित कॉलेजेस निवडा, मेल फिमेल, मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी, ॲटोनॉमस नॉन ॲटोनॉमस, हे सगळं बघणं गरजेचं आहे आणि लिस्ट बनवणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन तुमचा मेरिट नंबर जर जास्त असेल तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही पहिल्या राऊंडात जास्तीत जास्त कॉलेज टाका आणि त्या कॉलेजला मिळालं तर त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करा. तर एवढीच माहिती मी ह्या कॉलेजमध्ये ह्या व्हिडिओद्वारे द्यायचा प्रयत्न करतोय. मी आणखीन एक तुम्हाला माहिती देतो, सीट मॅट्रिक्ससाठी बऱ्याच मुलांनी मला प्रश्न विचारलेला होता, तर सीट मॅट्रिक्स पुन्हा ह्या लॉगिनमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. तुम्ही सीट कुठल्या कॉलेजला किती सीट्स आहेत हे बघणं गरजेचं आहे आणि मगच तुम्ही काय करणं, कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं. तर दिनांक 30 तारीख ही लास्ट तारीख आहे, याचे विद्यार्थ्यांनी भान ठेवा. कॉलेज कुठलं पाहिजे कुठलं नको आहे व्यवस्थित सिलेक्ट करा, त्याचा व्यवस्थित सिक्वेन्स लावा आणि मग तो फॉर्म कन्फर्म करून त्याची प्रिंट काढा. तर आणि तरच तुमचा फॉर्म सबमिट होईल. तुम्ही नुसतं ऑप्शन फॉर्म भरला आणि फॉर्म सबमिट नाही केला तर तो फॉर्म इनकम्प्लीट राहील. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे. सो थँक्यू सो मच फॉर द लिसनिंग. काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. थँक्यू वन्स अगेन.